हॅलो, नमस्कार. मी धनश्री, तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते. मी ओके आहे. फिजिओथेरपीचा फर्स्ट सेशन झाला आणि तो इतका छान झाला आणि बऱ्यापैकी रिलीफ वाटतो. पहिल्याच थेरपीमध्ये 5 आहेत थेरपीचे सेशन, तर पहिला एक झालेला आहे आणि तो बेटर झाला. त्यामुळे कालचा व्लॉग मी नाहीच टाकला, पूर्ण रेस्ट घेतली अगदी कम्प्लीट आणि छोटासा एक व्हिडिओ टाकला, आरोचे 1-2 व्हिडिओज, तर ते बेटर होते तुमच्यासाठी. मे बी तुम्ही खुश झाला असाल अशी मी अपेक्षा करते. आज आहे शुक्रवार आणि आज कुठले संकष्टी कुठले एकादशी काही नाही आहे. आज नॉनव्हेजचा बेत आहे. ताई दाजींना बोलवलेलं आहे, संध्याकाळी येतील तर मग मी बिर्याणी करणार आहे, कारण तनू आणि आम्ही पण एवढे नॉनव्हेजचं हे नाही आहे. मारव आणि मी, तनू वगैरे भात आम्ही खाऊ शकतो बिर्याणीचा, कारण नॉनव्हेजचं थोडंसं हे होते, नको खायला वाटते. पण ताईंना वगैरे सगळ्यांना, ह्यांना, बाबांना ते बनवणार आहोत संध्याकाळी. दुपारी मी बिर्याणी करणार आहे, तर ती डिटेल रेसिपी तुमच्याशी शेअर करेन. तुम्ही आषाढ श्रावण सुरू होण्याच्या आधी नक्कीच ही करू शकता. सोपी आहे, टेस्टी, छान होते. आणि ही बिर्याणीची रेसिपी माझ्या मम्मी आणि आत्याकडून शिकलेली आहे, तर ती बेस्ट आहे. आणि अशा पद्धतीने करूनच पहा, खूप मस्त बेस्ट होते. तर मग आधी आता वाजलेत 10:30, सगळं आवरलेलं आहे मी आणि ताई पण येऊन स्वयंपाक करून गेलेल्या आहेत, कारण खूप जणांनी सजेशन दिलं की थोडे दिवस तू कामाचं हे कर, मग सकाळ संध्याकाळचं स्वयंपाकाला ताई एक येतात. आणि मी त्यांना मेड म्हणत नाही, मोलकरीण म्हणत नाही, काही म्हणत नाही, नोकर म्हणत नाही, काहीच म्हणत नाही, मी त्यांना ताईच म्हणते. कारण खूप जणींचं असं होतं की बाई ठेव कामाला, कामाला नोकर हे ठेव, मोलकरीण ठेव, असं काहीतरी. पण ते शब्द मला थोडेसे वेगळे वाटतात, कारण सगळेच आपण काम करत असतो, कामधंदा करत असतो आपल्या घरासाठी, तर आपले आपण सगळेच नोकर आहोत. कारण कुठलं ना कुठलं काम आपण आपल्या फॅमिलीसाठीच करतो आणि त्याही तेच करतात आणि आमच्या गावाकडचे, त्यामुळे ते मला ते एकदम मोठ्या बहिणीसारख्या वाटतात खूप आणि एकदम हे आहेत, त्यामुळे मग मला काही हे वाटत नाही. तर मग तुम्हाला तुमच्याशी जी रेसिपी आहे ना बिर्याणीची, तर ती मी दुपारी शेअर करते. आता सगळं घरातलं आधी आवरून घेते, आरवला त्यांनी स्कूलला सोडून यायचं आहे आणि मग ती डिटेलमध्ये निवांत तुमच्याशी शेअर करते. बिर्याणीसाठी सगळ्यात आधी हे बासमती तांदूळ जे आहेत, जे माझ्याकडे ऑलरेडी होते, तेच मी घेतलेत. जवळजवळ 1/2 किलोच्या थोडेसे जास्त आहेत, म्हणजे 1-3 ग्लास ते मी स्वच्छ धुवून घेते, म्हणजे 2-3 वेळा निथळून घेतलेत आणि 15 मिनटं सुकवण्यासाठी ठेवलेत. 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवले. शाही बिर्याणी मसाला हा मी वापरणार आहे बिर्याणीसाठी. पाणी गरम होत येत आहे. इथे मी कुकर घेतला आहे मोठा जो आहे तो, त्यामध्ये तूप टाकलेलं आहे 4 मोठे चमचे. आणि तूप तापल्यानंतर त्याच्यातली डिरेक्टली मी जे तांदूळ आहेत सुकवून घेतलेत. 15 मिनटांपेक्षा जास्त वेळ सुकवायचे नाही आहेत तांदूळ. आणि जे हे घेतलेले आहेत ना तांदूळ, तर ते मी आता मी तुपामध्ये डिरेक्टली टाकते, बाकी काहीही टाकत नाही आहे. तुपामध्ये नीट परतवून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो बिर्याणी मसाला आहे, शाही बिर्याणी मसाला, तुम्ही कोणताही वापरला तरीही चालतं, तर तो बिर्याणी मसाला मी टाकते. 2 मोठे चमचे मी ॲड करणार आहे तो मसाला आणि त्यानंतर परत भात मी मिक्स करून घेणार आहे, सॉरी तांदूळ मी मिक्स करून घेणार आहे. आणि त्यामध्ये गरम पाणी सुटा सुटा व्हायचा असेल हा भात, तर तांदळाच्या वरती ना अगदी 1/2 इंच होईल एवढंच पाणी ठेवायचं आणि मीठ चवीनुसार टाकून द्यायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि गॅसचा फ्लेम मोठी ठेवायची आणि 2 शिटी येऊ द्यायच्या फक्त. 2 शिटी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. जोपर्यंत भात थंड होतो तोपर्यंत इथे चिकन ग्रेव्ही तयार करू. तेल टाकलेलं आहे मी आणि तेल जास्त घ्यायचं आहे, कारण इथे मी ग्रेव्ही तयार करून घेते, नॉनव्हेजसाठी नेहमी तेल जास्त लागतं. तेल तापू द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे 4 मोठ्या साईजचे कांदे मी स्लाइस्ड, म्हणजे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि तेलामध्ये परतून घ्यायचेत. कांदा लवकर शिजावा यामध्ये मी जेवढं ग्रेव्हीसाठी लागणार आहे ना मीठ तेवढं आधीच टाकते आहे, त्यामुळे कांदासुद्धा लवकर शिजेल, वेळ वाचेल आणि मऊसुद्धा चांगला पडेल. तर मी इथे मीठ टाकते आहे जेवढं लागेल तेवढं. आपण लक्षात घ्यायचं आहे की आपण तांदळामध्ये भात शिजवतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे बेतानेच जास्त खारट होईल जर तुम्ही इकडे हे आणि इकडे जास्त टाकलं तर. झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवले मी. इथे ही कढीपत्ता मी मिक्सरला लावून वाटून घेतलेला आहे, मूठभर होईल एवढा कढीपत्ता मी वाटून घेतला आहे. इथे 4 टोमॅटो घेतलेत मिडियम साईजचे आणि पिकलेले टोमॅटो घ्यायचेत. कुकरचं ही शिटी काढून बघितले की मी आता भात व्यवस्थित नॉर्मल झालेला आहे आणि सुटा सुटा झालेला आहे. शिटी काढून बघितल्याशिवाय झाकण उघडायला जायचं हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. आता परत झाकण लावून मी ठेवलेलं आहे. इथे बघते की कांद्याचे जे स्लाइस तेलामध्ये परतून घेतले होते ते बऱ्यापैकी मऊ पडलेले आहेत. आता त्याच्यामध्ये मी पिकलेले टोमॅटोचे जे स्लाइसेस करून घेतले होते तर ते मी आता मिक्स करते, कारण हे काय लवकर विरघळतील, जास्त वेळ लागणार नाही, कांदाच जास्त वेळ लागतो आपल्याला. आणि हे सुद्धा मी परतवून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे
कढीपत्त्याची पूड करून घेतली होती, कारण त्याच्यामध्ये पाणी न टाकता कढीपत्ता हा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. त्यामुळे तशीच जी पूड असेल, म्हणजे जवळजवळ आता तुम्हाला कळलं असेल की वाटीभर तेवढी झालेली आहे, तर ते मी मिक्स केले. आणि ते अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत मी, अर्धा किलोपेक्षा जराशी जास्त असतील, तर हे प्रमाण आहे. आणि आता मिक्स करून घेतले कढीपत्ता जी पूड होती ती, त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, नेहमीचा आपला जो मसाला आहे तो अर्धा चमचा हळद मी टाकलेली आहे. कांदा लसूण मसाला आमचा नेहमीप्रमाणे आम्हाला जेवढं तिखट लागेल त्या पद्धतीने घेतलेला आहे. तुम्ही तुम्हाला जेवढं लागेल त्या पद्धतीने टाका. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ तरी ऑलरेडी टाकलेला आहेच. इथे बिर्याणी मसाला जो आहे तर तोसुद्धा मी ॲड करते. आणि इथे मी दोन चमचे टाकलेले आहे भातामध्ये, मी दोन चमचे टाकले, मीडियम चमचा, फार मोठा चमचा नाही, मीडियम चमचा. आणि तो इथे मी ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकला आहे. आणि अर्धा चमचा मालवणी मसाला टाकला आहे. आता हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत, अगदी व्यवस्थित एकमेकांना मिक्स होतील अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे. आणि जर ह्या मला हंडीविषयी विचाराल तर माझी जी मैत्रीण, म्हणजे तुम्हालाही माहीत असेल सोनाली शिंदे, तर तिने मला भेट दिली होती जेव्हा मी कोल्हापूरला गेली होती, तर तेव्हा तिने मला भेट दिली होती. आणि ती मी तशीच ठेवली होती आणि फर्स्ट टाईम मी तिचा यूज केलेला आहे. आणि खूप छान हंडी आहे, फ्युचराची तिनं मला भेट म्हणून दिली होती. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी गरम पाणी टाकलेलं आहे, कारण कांदा टोमॅटो हे मसाले सगळे अगदी छान एकत्रित व्हावे आणि शिजावेत व्यवस्थित अजून जरा. आणि त्याच्यानंतर मी परत हे असं मिक्सिंग करते. आता मी काय करते, झाकण ठेवून देते आणि त्याच्यानंतर शिजू देते एक दोन मिनटासाठी मसाला. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे, त्यामुळे जे चिकन मी बाजूला ठेवलं होतं तर ते मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. आणि इथे एक गोष्ट की तुम्ही आधीच मॅरिनेट वगैरे करून ठेवू शकता, म्हणजे फ्राय वगैरे करून घेऊ शकता चिकन, त्याला ते चिकन मसाला वगैरे लावून किंवा बाकी कुठल्या गोष्टी करून, तेही चांगलं होतं. पण मी ही सिम्पल पद्धतीनं सांगते की अगदी सोप्या पद्धतीनं, तुमच्याकडे वेळ नसेल जास्त तर ह्या पद्धतीनं. म्हणून तर हे अर्धा किलो बोनलेस चिकन मी ॲड केलेलं आहे. मस्तपैकी सगळ्या मसाल्यामध्ये कोटिंग करून घेतलेलं आहे, छान परतवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा अर्धी वाटी गरम पाणी टाकते मी, झाकण ठेवून देते, झाकणावरती थोडंसं पाणी टाकते. आणि 15 ते 20 मिनटं लागतात चिकन शिजायला, इतका वेळ लागत नाही. तर 15 ते 20 मिनटं अगदी मध्यम आचेवरती मी ठेवून दिलेलं आहे. ताई दाजी वगैरे सगळे आलेत म्हणून मी चहासुद्धा करायला ठेवला. आता इथे 15 मिनटानंतर मी झाकण ओपन केलेलं आहे, चिकन शिजलेलं आहे, त्यामुळे आता ते मी गॅस बंद करते आणि बाजूला ठेवून देते. इथे कांदा ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे, तळायचा आहे तेलामध्ये, तर तोही करून घेते. ओके, ही आहे तन्वी, ह्या आहेत ताई आणि आम्ही लावते बिर्याणीचे थर. आणि बिर्याणी खास कोणासाठी? बिर्याणी लवरसाठी. भात झालेला आहे मोकळा मस्त, आवाजचा चालू आहे. आता किती वाजले? 6:10 आहेत. आरव येईल आता, बाबा आणायला गेलेत आरवला, सचिन पवार अजून यायचे आहेत का माहिती आहे? नाही सांगितलं की त्याला, म्हटलं दीदी येणार आहे म्हणून. खोटं काय सांगितलं अशी तर बघा, धमकी आम्हाला धमकी देऊन दिले वरती ते. तर दरवेळी गंड होतो ना, ते एकदा पाण्यातनं भिजवून म्हणे वाळवायची ही असते. मग ते आणलंय तेव्हापासून पाऊसच आहे ना, नाहीतर मग ते पहिल्यांदा ठेवलं हे पडतं ना, त्याच्यात भारी क्रॅक. ते आता म्हटलं उन्हाळ्यातच काढूया, ऑक्टोबर हिटला काढूया म्हटलं ते थंडगार. आता डायरेक्ट गावी गावीच घेऊन जायचं. एक भाताचा थर, दुसरा पूर्ण ग्रेव्ही आणि चिकनचा थर, नंतर कोथिंबीर आणि नंतर थोडासाच पुदिना. त्यांना पुदिना आवडत नाही, वास किती छान येते. आणि हे पण टाकायचं नाही, जळलेला कांदा तर किती छान लागतोय खाताना, ते पण नको. म्हणत बिर्याणीमध्ये जळलेला कांद्याचं एक नंबर असतंय. पांढरा भात पण जरासा लावूया, निरंतर केलेस कारण मी मटण वगैरे नाही करत, आरो पण नाही करत, त्यामुळे पांढरा भात पण जरासा लावूया करून. काय करूया, नको म्हणाले मी, म्हणजे राहू दे छोटासा.
माहिती काय वरूनच टाकणार. आता हे झाले, आता काय करणार, याच्यावरती झाकण ठेवणार, थोडस ओझन काय ते ठेवणार आणि थोडस गरम करायला ठेवणार. दम देणार त्याला, दम दम देणार आणि नंतर मग ताई येऊन त्यांना ते मटण वगैरे करायला सांगितले, कारण मला ते थोडस अवघड पडते. हे केलेलं आहे मी तयार. आणि हे कोणासाठी आहे, माझ्यासाठी आहे, तन्वीसाठी आहे आणि आरवसाठी आहे. उरलं तर मग ह्या बाकीच्यांसाठी आहे. ऑल सेट. येस, आता हे ठेवते वरती. आणि खूप सोपी आहे, एकदम सोपी, तासाभरात होऊन जाते. घरात येऊन सा ये, नाहीतर सगळे गल्लीतली मागतील बघ भेळ बनवणार म्हटल्यानंतर. सगळे घेऊन येतील प्लेट, भेळ बनवणार आहे, भेळ बनवणार आहे. आज काय स्पेशल? तुझी बॅगच मोठी आहे. डबा कोण काढणार बॅग मधला? अरे नागू झालं की काढताय सरप्राईज. लसूण सोलायला गेलं, लसूण सोलायला गेलं आता कळलंय मम्मीला केवढं झोपतंय. लसूण सोलताना वय केवढी सोललास? काय म्हटले त्या लसूणच काय केले टीचरनी? भाजी बनवते आणि तेवढ्यासाठी काम लावते. डब्यात भरायचा, घरला घेऊन जायचं. अरे बोला भाकर लेट होऊन जातो. अरे बरोबर आहे, तुमच्या नजरेचा धोका आहे. दोन भाकरी भाजी आहे. रोज काय असतात? टाके असतात. आज चार चार तुकडे करून दिल्यात म्हणून तर असं वाटायला तुम्हाला. धनुष चिकन खायचं नाही, बोकडाच आहे. राहू दे सोड, जेवताना त्यांचं आहे. राहू दे, तू बस तिथच, तुझं नाचलं नको. खरोखर ती बिर्याणीच वाढली, त्याच्याकडे काहीच घातलं नव्हतं. वरच्या चुलीवरती गेलेली म्हणून ती वैभव. हॅलो, एवढी आवडलेली जबरदस्त. त्यात मला वाटतं त्या कढीपत्त्यामुळे ना चव आलेली असं वाटतंय मला. नाही चुलीवर केलेली त्याच्यामुळे पण, आणि एकतर ते कढीपत्ता पण एकदम टेस्टी होता. त्यात दुसरं काजू बिजू काय घातले नव्हते. पाऊस तो पळाला, तो नाही खाल्ला. बिर्याणी त्याला पण लय वाटलं. अरे कसं वाटलं जेवण? इकडे बघ ना कसं वाटलं. चांगलं आहे खरं, जर असं खाल्लं ना पोटामुळे. हा तुझा प्रॉब्लेम झाला ना, तुझं पोट दुखायला लागलं. तुला कसं वाटलं? छान 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 झालं. कुठला पदार्थ जास्त आवडला? मला चिकन मटन बिर्याणी वगैरे आमटी आणि बिर्याणी बिर्याणी जास्त आवडली. तुम्हाला कुठला पदार्थ जास्त आवडला? मला विचारली नाहीस तुला. हा बोल तू. मला बिर्याणी आमटी एकच पदार्थ आवडली जास्त. कुठला आवडला बिर्याणी तुम्हाला? मटन बिर्याणी. मटन बिर्याणी नव्हती ती, चिकन बिर्याणी होती. मटन होतं ना, मटन सेपरेट मटन. अच्छा ते हां, मटन आणि बिर्याणी वगैरे असं. आणि इथे सगळं साफ झालेलं आहे. त्यांना वेळ आमचा सगळं क्लीन केलेलं आहे. फायरचं सगळं क्लीन. क्रेडिट गोज टू मी. सगळं क्लीन करायला मदत केलेले. आणि मामी येते भांडी घालते. आणि मामा गेले पान आणण्यासाठी. पान पण आणि इथे भांडी अर्धी झाले. मस्त पैकी आमची अशी गटारी.
अरे मस्त अशी गटारी साजरी झालेली आहे आमची. क्लिनिंग हे आमचं आवडतं हे काम आहे. हो त्यामुळे उत्साह येतो, आजार पण दूर पळून जातो. म्हणजे तन्वी बाई पण अशी करणार एक दिवस लग्न करणार आणि आम्ही जाणार आणि तन्वी माझं करून मम्मी नाही नाही असं म्हणणार लग्न नाही बाबा. खरंच सांगते दादाच्या लग्नाचा व्हिडिओ मामी तेव्हा कशी असणार 40 मध्ये तो तरी असेल ना 40 40 होणार 45 मध्ये तरी अशी पांढरे केस घेऊन पांढरे तर केस होणार ऑफकोर्स हायलाइट मामी शोभायला पाहिजे ब्लॉन्ड ब्लॉन्ड करून मस्त एकदम फॉरेनरच होऊन येणार मी बेस्ट पैकी असं म्हटलं पाहिजे मामा घेऊन येईल तुला नवळीच्या मामाकडे मामाला तर जिमला लावणार मामा व सलमान खान सारखा येणार जेनेटिक्स येते मम्मी सेकंड कॉमेडी लग्नाच्या वेळी तरी काळे काळे कुठ केस होते दाढी सगळं त्यांचे पांढरे केस आहे लगेच आता किती सचिनचं 30 आहे ना 35 आता 38 आहे त्यांचं 38 एज आहे की माझंच आता 30 सुरू आहे मला मग माझं किती 50 ते बघ ते बघ आता आरवलं पण अरे अरे असं बोलायचं नाही कोऱ्या स्टँड अप कॉमेडियन करा मम्मे तू आणि मामा बेस्ट जोडी मामा नंतर मम्मी है ना साईनला नेहमी सुचत नाही जो कधी कधी सुचत चले गावो मामा तेवढा हे करून गेल काय खातात हक्का खायला नाही पान खाला ना अक्षाला अरे आपण अर्धा अर्ध खाऊया गे मम्मी आणि आपण काय झालं तुझं असं हॅलो सावकाश दोन पानं खाल्लेत तुम्ही चार चांगलं चौथ्यांदा वाटलं तरी पण घेतली सगळं हळदीचा कुंकू लाव लावले एक जोक आठवलेला कर राहू द्या तेच म्हणूनच काय बोललो नाही पान खायला लागलीस आहे ना कुठले तिला काय आलं काय मेसेज नाही तर फोन करा आता पिशवी घेतला काय हां ती बाय कोणाची ती माझी आहे ना ते दिवशी लॅपटॉप आहे त्याच्यात दाजी पोचली का काय दाजी कॅमेऱ्याच्या बाहेर आउट ऑफ कव्हरेज आत्तापासून लेखाचं एवढी काळजी दोघं पण एकामेकाला घाबरतात हे भारी आहे मम्माच बॉय होय कवापासनं मला वाटत नाही तू मम्माच बॉय होय तू मी डॅडीज मम्मीच झालं सगळं टाटा बाय बाय सी यू हे अरे बाय करताना तुला